राज्यातील वाढत्या महागाई विरोधात आता शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर वाढत्या पेट्रोल डिझेल आणि इतर वस्तूंच्या महागाई विरोधात युवासेनेचे उपहासात्मक आंदोलन पार पडले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार आज दिवसभर राज्यातील विविध भागात हे आंदोलन पार पडले. बरणा तालुक्यातील वांगणी येथे जिल्हाप्रमुख प्रभुदास नाईक, बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सैनिकांनी कर्जत कल्याण राज्यमार्गावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थाळी वाजवून आणि महामार्गावर प्रवाशांना पेढे वाटत उपहासात्मक आनंदोत्सव साजरा करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. शांततेत पार पडलेल्या या आंदोलनाला पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. यावेळी युवासेना तालुका अधिकारी कृष्णा धुमाळ, अमोल शेलार, अतुल शेलार यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच ठाणे उपजिल्हा प्रमुख एकनाथ शेलार, तालुका प्रमुख बाळाराम कांबरी, तालुका संपर्क प्रमुख भारत वंजारे, वांगणी शहर अध्यक्ष प्रसाद परब, युवासेना जिल्हा सचिव प्रथमेश भगत, गटनेते किशोर शेलार, पंचायत समिती सभापती अनिता निरगुडा, रुपेश गवळी, ईश्वर शेलार, गौतम गोडांबे, रुपेश ठाकरे, अमित शेलार, कल्याणी शेलार यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब.